राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा संस्थापक शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे। शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी आपल्याला फ्लेक्स आणि फलक लागल्याचं पाहायला मिळतं। मात्र पुण्यातील पर्वती पायथा परिसरात असणारा एक फलक जो आहे तो विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरताना पाहायला मिळतोय। 2019 ज्यावेळी विधानसभांच्या निवडणुका होत्या त्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवस्वराज्य यात्रा जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निघाली होती त्या शिवस्वराज्य यात्रेत बोलताना शरद पवारांनी आपल्या वयाचा दाखला देत अरे मी काय म्हातारा झालोय का अजून लई जणांना घरी पाठवायचं आहे अशा अशाचं विधान केलं होतं। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांचा हा पहिलाच वाढदिवस आहे आणि त्यानंतर शरद पवारांच्या याच विधानाचा फलक जो आहे तो पुण्यातील पर्वती पायथा परिसरामध्ये लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। या फलकावर आपल्याला शरद पवार यांचा फोटो जो आहे तो पाहायला मिळतो आहे। सोबतच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, मुख्य प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे आणि शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचा फोटो देखील आपल्याला या फ्लेक्सवर पाहायला मिळतो आणि त्या फ्लेक्सवर देखील शरद पवारांचा मी काय म्हातारा झालो आहे का अजून लई जणांना घरी पाठवायचं आहे असं विधान असणारा फलक जो आहे तो पाहायला मिळतो आहे। हा फलक खरं तर पुणे शहरामध्ये आत्ता मोठ्या प्रमाणावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। या फ्लेक्सची मोठ्या प्रमाणावर पुणे शहरात चर्चा होताना देखील पाहायला मिळते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। वे ढक्कन? पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyridge, proudly Indian.